नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज अठ्ठावीस मार्च सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी साखर कारखान्यांचे ताळेबंद तपासूनच त्यांना कर्ज द्यावे अशी सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बँकेला केली जिल्ह्यातील सामान्य सदस्यांनी मोठ्या विश्वासाने जिल्हा बँकेत ठेवी ठेवल्या आहेत यामुळे बँकेत आठ हजार कोटींहून अधिकच्या ठेवी जमा आहेत बँकेच्या संचालकांनी विश्वस्त म्हणून काम करावे जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या मागे बँक उभी आहे मात्र साखर कारखान्यांना कर्ज देताना ते कशा पद्धतीने कर्ज परतफेड करणार याचा अभ्यास करावा असे ते म्हणाले शनिवारी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते महाभकास आघाडीचे राज्याचे नेते समन्यायी पाणी वाटप कायद्याबाबत गप्प बसले होते त्यांनी मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवावा असे थेट आव्हान माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले कालपर्यंत निळवंडे प्रश्नांवरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागल्याने त्यांच्या तलावर झेंडे घेऊन नाचणाऱ्यांनी डोळे उघडावीत असा सल्ला त्यांनी दिला शनिवारी प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते जिल्ह्यात करोना रिकव्हरीचे प्रमाण घसरले आहे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण त्र्याण्णव टक्के आहे शनिवारी सातशे पासष्ट जणांना घरी सोडण्यात आले दरम्यान शनिवारी सहाशे चोपन्न बाधित वाढले उपचार सुरू असणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार आठशे एकाहत्तर आहे वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात नव्या गाईडलाईन जारी केल्या त्यानुसार पंधरा एप्रिल पर्यंत काही निर्बंध कडक करण्यात आले आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे भाजपकडून राज्यात कुठील कारस्थाने सुरू आहेत सध्या फोन टॅपिंगचे जे कारस्थान सुरू आहे त्यामागेही भाजपच आहे महाविकास आघाडीचे सरकार या आरोपांतून सही सलामत बाहेर पडेल असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर येथे बोलताना व्यक्त केला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार